भारतातल्या उच्च शिक्षण संस्थांमधल्या शिक्षणाच्या दर्जाबाबत राष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त. नव्यानं उभ्या राहणाऱ्या भारताच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध, व्यंकय्या नायडू. वित्त क्षेत्रात सरकारनं घडवून आणलेल्या सुधारणांमुळे देशाच्या आर्थिक विकास दरात सुधारणा होईल, केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांची अपेक्षा. गेल्या 3 वर्षात सरकारनं राबवलेल्या धोरणांमुळे रेल्वे विभागाला मिळाली विकासाची गती, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचं प्रतिपादन. योगाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार देशभर 100 योग पार्कची उभारणी करणार, आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांची घोषणा. उत्तर काश्मीरमधल्या बांदीपुरा जिल्ह्यातल्या गुरेज भागात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावत भारतीय लष्करानं घातलं एकाला कंठस्नान. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज, पंतप्रधानांकडून शांघाय सहकार्य परिषदेत व्यक्त. उच्च न्यायालयाकडून मान्यता मिळाल्यामुळे ठाणे आणि मुंबई उपनगरीय क्षेत्रातील इमारतींचा पुनर्विकास करता येणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शेतकरी संघटनांशी चर्चा करण्यासाठी उच्चाधिकार मंत्रिगटाची नियुक्ती. राज्यातल्या पोलीस, अग्निशमन आणि आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा 112 या एकाच क्रमांकावर तातडीनं सेवा पुरवण्यासाठी यंत्रणांनी ठेवावा समन्वय, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. केंद्र सरकारच्या सुगम्य भारत अभियान अंतर्गत दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं प्रतिपादन. कांदा निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनानं सुरू केलेल्या कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेला 30 जूनपर्यंत मुदतवाढ. प्राप्तिकर परतावा भरण्यासाठी आधार क्रमांकाच्या सक्तीला सर्वोच्च न्यायालयाची अंशतः स्थगिती. वस्तू आणि सेवा कर परिषदेची उद्या बैठक, नियमांचं पुनरावलोकन करण्याबाबत विचार होण्याची शक्यता. गोदावरी नदीचं प्रदूषण होऊ नये यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेनं काटेकोर नियोजन करावं, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे निर्देश. आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशी न्यूझीलंडवर खळबळजनक मात, शाकिब आणि महमदुल्ला यांची द्विशतकी भागीदारी. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत आज महिला एकेरीत सिमॉन हेलेत आणि जेलेना ऑस्टापेंको यांच्यात विजेतेपदासाठी लढत. मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल, येत्या 2 दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज.